महापुरात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी गेला पण नियतीनं मदतगारालाच हिरावून नेल्याची घटना शनिवारी गडिंग्लज तालुक्यातील हिटणी या गावात घडली होती. या घटनेत बसवराज चिदानंद नंदगावी या 23 वर्ष महाविद्यालयीन तरुणाचा विजेच्या तारांना स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला. हिरण्यकेशी नदीला आलेल्या पुराचं पाणी हिटणी गावात शिरलंय. मंदिराच्या परिसरात असणाऱ्या गल्लीमध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसलंय. त्या पूरग्रस्तांच्या घरातील साहित्य बांधून त्यांना इतरत्र स्थलांतरित करण्याचं काम काही तरुण करत होते. एका पूरग्रस्त कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी पोहोचवल्यानंतर बसवराज नंदगावी आंघोळीसाठी नदीवर गेला होता. त्यावेळी प्रवाहित विद्युत वाहिनीला स्पर्श होऊन विजेचा धक्का बसून बसवराजचा दुर्दैवी अंत झाला. खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांनी रविवारी मयत बसवराजच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना आधार दिला. यावेळी त्यांनी नंदगावी कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचीही ग्वाही दिली. यावेळी काँग्रेसचे गडिंग्लज तालुका अध्यक्ष प्रशांत देसाई, काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस विद्याधर गुरुबे, डॉक्टर नंदाताई बाभुळकर, गडिंग्लजचे प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने, तहसीलदार ऋषिकेश शेळके, गटविकास अधिकारी शरद मगर आदी उपस्थित होते.